सीतामढ़ी पुलिस ने मुकुंद घाटे और उसके साथी मदन लाल यादव के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज किया है, जो दूसरों के स्वामित्व वाले भूखंडों की साजिश रचने और बेचने के लिए जाने जाते हैं। शिकायत यवतमाल के एक व्यापारी फिरोज दोसानी ने कराई है। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी घाटे का दोसानी से कुछ साल पहले परिचय हुआ था। हालांकि उन्होंने महसूस किया कि जमीन दूसरे समाज की है, इसलिए उन्होंने मांग की कि घाटे भूमि की बिक्री का एक विलेख बनाए या घाटे पैसे वापस कर दे। इसलिए लोगों से पूछताछ करते हुए दोसानी ने महसूस किया कि घाटे ने इस तरह से बहुत लोगों को धोखा दिया है, इसलिए उसने सीतामढ़ी पुलिस में शिकायत दर्ज कराने की कोशिश की। हालांकि उसने अदालत का दरवाजा खटखटाया, क्योंकि पुलिस को दस्तावेजों के अधूरेपन और गलत बयानी का आरोप लगाते हुए मामला दर्ज करने में बहुत देर हो चुकी थी। सीतामढ़ी पुलिस ने अदालत के आदेश के बाद आखिरकार सोमवार को आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया। ह्याच्यामध्ये फिर्यादी हे यवतमाळला राहणारे आहेत। त्यांनी 2007 साली ह्याच्यातील जे आरोपी आहेत, तर त्यांची फ्लॅट स्कीम, आपलं प्लॉट स्कीम त्यांची बेलतरुडी या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी एक प्लॉट विकण्यासाठी म्हणून त्यांच्याकडनं 4,05,000 रुपये घेतले होते। त्याबद्दल त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी त्यांना करून दिली होती, ताबा पावती दिली होती, परंतु त्यानंतर प्लॉटचा ताबा न देता अद्यापपर्यंत टाळत आहेत, त्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे। ह्याच्यामध्ये 420, 406, 536, 534, 506 आणि 534 अशा प्रकारचा गुन्हा बादवीप्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। ह्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, एक घाटे आणि यादव म्हणून 2 आरोपी आहेत। नाही, टाळाटाळ वगैरे अशी काही नाही झालेली। ह्याच्यामध्ये जो तक्रार अर्ज आला होता त्याच्याबद्दल प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे। त्यानंतर फिर्यादी जे आहेत त्यांनी कोर्टामध्ये पण ॲप्लिकेशन केलं होतं आणि 156(3) प्रमाणे कोर्टाने पण आदेश दिले होते, त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला। ह्याच्यामध्ये काही सुरुवातीचं प्राथमिक पेमेंट हे बर्डी हद्दीत झाल्यामुळे घटनास्थळ इथलं धरून त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। आता गुन्हा नोंद केलेला आहे, त्याच्यामध्ये चौकशी चालू आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली।